सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातील एक सहकार क्षेत्रातलं एक अत्यंत जाणतं आणि अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांनी सहकार क्षेत्रातली अत्यंत प्रतिष्ठेची पदं भूषवली आणि ज्या काळामध्ये सहकाराचा पाया हा महाराष्ट्रात रचला जात होता त्या पायावर पुढे काम करण्याची आवश्यकता होती अशा त्या काळामध्ये ज्यांनी सहकार क्षेत्रातली एक महत्त्वाची जबाबदारी उचलली ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि देशाच्या राज्यसभेचे माजी खासदार स्वर्गीय गुलाबरावजी पाटील साहेबांच्या या जन्मशताब्दी सांगता सोहळ्याला उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देशाचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी संरक्षण व केंद्रीय माजी कृषी खात्याचे मंत्री आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्नाटकाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी आदरणीय आमदार एच के पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे नेते आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाणसाहेब महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष व राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित असणारे साताऱ्याचे लोकप्रिय खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीनिवासजी पाटील साहेब इथे उपस्थित असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश खाडेसाहेब इथे उपस्थित जिल्ह्याचे सर्व आमदार आदरणीय मोहनराव कदम दादा उपस्थित आदरणीय मानसिंगराव नाईक साहेब सन्मान्य विक्रमदादा सावंत आदरणीय अरुणअण्णा लाड सन्मान्य जयंत्री आसगावकर उपस्थित सर्व प्रमुख सन्मान्य कार्यक्रमाचे आयोजक पृथ्वीराजजी पाटील बंधू भगिनींनो आज स्वर्गीय गुलाबरावजी पाटील साहेबांच्या जन्मशताब्दीचा सोहळा ह्याचा सांगता समारंभ मोठ्या दिमाखात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सहकार राजकीय आणि इतर सर्व क्षेत्रातील ज्येष्ठ लोकांच्या साक्षीने आणि आपल्या सांगलीकरांच्या साक्षीने आज इथे संपन्न होत आहे. आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या बाबतीत फार काही सविस्तर बोलणं हे मला संयुक्त ह्या व्यासपीठावर वाटत नाही कारण ज्यांनी प्रत्यक्षपणे आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांचं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व डोळ्यांनी पाहिलं ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांना महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिली असे अनेक ज्येष्ठ महाराष्ट्रातले नेतेगण या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आजचे सत्कारमूर्ती आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब आमचे दुसरे सत्कारमूर्ती आणि महाराष्ट्र बँकेचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य विद्याधर अनसकर ज्यांनी सहकार क्षेत्रात सुद्धा चांगलं काम केलंय अशा सर्व मंडळींचं आदरणीय थोरात साहेब आणि जयंतराव पाटील साहेबांचं मनोगत ऐकणार आहात. सन्मान्य पृथ्वीराजजी पाटील यांनी एक वर्षापूर्वी करोनाच्या या प्रादुर्भावानंतर एक इच्छा व्यक्त केली की स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब जे एक सांगलीचे थोर सुपुत्र होऊन गेले आणि ज्यांनी आपल्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये आणि सहकार क्षेत्रातल्या त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असेल महाराष्ट्रातली बँक असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये जे काम केलं त्याची उजाळणी होण्याकरता आणि त्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा त्यांच्या कर्तृत्वाला दाद देण्याकरता एक जन्मशताब्दी सोहळा आपण सगळ्यांनी आयोजित करायला हवा आणि त्यासाठी महाराष्ट्रातले काँग्रेस पक्षाचे व समविचारी असणारे जी काही नेते मंडळी असतील त्यांना एकत्रित आणून जी त्यांनी एक स्वागत समिती आयोजित केली आणि त्या समितीच्या माध्यमातून मुंबईच्या विधिमंडळापासून ते सांगली जिल्ह्याच्या आणि शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेले एक वर्षभर हे वेगवेगळे कार्यक्रम आज आयोजित केले जात आहेत.
स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांनी गेल्या त्यांच्या आयुष्यभरात एका सर्वसामान्य परिस्थितीत शिक्षण घेत जे त्यांनी त्यांच्या स्वर्गीय इंदिराजी गांधी आणि इतर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली जे काही त्यांनी सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काम उभं केलं हे वाकण्यासारखं. आज त्यांच्या या संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातल्या विशेषतः केलेल्या योगदानाबाबतीत आज त्यांच्या नावाने जे काही पुरस्कारसुद्धा पृथ्वीराजजी पाटलांनी सुरू केलेले आहेत त्यासुद्धा मी मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी आज पुरस्काराचे मानकरी सन्मान्य शिंदेसाहेब आहेत, विद्याधर आनसकरजी आहेत. शिंदेसाहेबांचं एकूण सर्वसामान्य परिस्थितीतनं असणारे राजकीय कार्यकिर्द, त्यांचं कर्तृत्व हे उभ्या महाराष्ट्राने डोळ्यांनी पाहिलेले आहे आणि अशा परिस्थितीतनं त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जे महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे ह्याचीसुद्धा जाणीव आणि कल्पना आपल्या सर्वांना आहे. आदरणीय आनसकर साहेब ह्यांनी सहकार क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे. गेल्या 5-10 वर्षामध्ये जी MSE बँक आपली थोडीशी अडचणीच्या काळातनं ही जात होती त्याला पुनर्जीवित करून त्या MSE बँकेला एक चांगल्या दिशेने नेण्याचं काम हे आदरणीय विद्याधर आनसकर साहेबांनी केलेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून आज ती MSE बँकसुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांना, उद्योगांना आज मोठ्या प्रमाणात त्यांच्या एक वैद्यकीय महाराष्ट्राच्या आर्थिक ह्या संपूर्ण विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावते म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. सहकार क्षेत्र हे नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाबरोबरच आज शहरामध्ये सहकार क्षेत्राची महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर देण्याची कामगिरी राहिलेली आणि त्यामध्ये सहकाराचं जेव्हा एक पुस्तक लिहिलं जातं त्या पुस्तकामध्ये आदरणीय स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरात केला जातो. आणि म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय वसंतदादांच्या तालमीत तयार झालेले आदरणीय गुलाबराव पाटील साहेब ह्यांनी जे काही कार्य केलं असं त्याचा गौरव आज या ठिकाणी या शताब्दी सांगता सोहळ्याच्या माध्यमातून होतोय. आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांचे आणि माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या जिव्हाळ्याचे संबंध राहिले आणि त्यांच्याकडून सुद्धा कदम साहेबांना एक नेहमीच आदर आणि पाठबळ मिळालं. खरं सांगायचं म्हणलं की जेव्हा कदम साहेब 80 दशकामध्ये पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा मुंबईमध्ये जेव्हा शेषनचा काळ होता तेव्हा त्यांना मुंबईमध्ये राहण्याचं ठिकाण नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांनी जेव्हा पतंगरावजी कदम साहेबांना धाकट्या प्रभावाप्रमाणे प्रेम दिलं त्या काळात वैंगंगांचा फ्लॅट हा कदम साहेबांना राहण्याकरता तब्बल 5 गुलाबराव पाटील साहेबांनी कदम साहेबांना दिलेला होता. अशा पद्धतीचं एक जिव्हाळ्याचं नातं हे दोन्ही पाटील आणि कदम कुटुंबाचं राहिले आणि आज स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांच्या या एकंदरीत सहकार क्षेत्रातल्या आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या कामाचा आज वारसा पुढे नेण्याचं काम पृथ्वीराजजी पाटील समर्थपणे करतायत. शैक्षणिक क्षेत्रात गुलाबराव पाटील ट्रस्ट माध्यमातून असेल आज उत्तम कॉलेजेस शाळा चालवण्याचं काम ते आणि त्यांचे सहकारी करतात. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सांगली शहर परिसरात एक सक्रियपणे समाजकारणात राजकारणात सहभागी होऊन सांगली शहरातल्या पूर परिस्थितीतला त्रास लोकांना सोसावा लागला त्या परिस्थितीत लोकांना केलेली मदत असेल, करोनाच्या काळात उभे केलेले जे त्यांनी कोविड कॅम्प असतील या सगळ्या माध्यमातनं आज गुलाबराव पाटील ट्रस्ट आणि त्यांचे सर्व सहकारी उत्तम काम करतात. ह्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आज सहकाराच्या दृष्टीने गुलाबराव पाटील साहेब आणि ज्या वारसा हा सांगली जिल्ह्यामध्येवरती बँकेतसुद्धा कायम राहावा म्हणून पृथ्वीराजजी पाटील आणि आम्ही सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मंडळी आदरणीय जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जी आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पुन्हा एक चांगल्या दृष्टीने एकत्रित काम करावं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं या दृष्टीने आज ही सगळी चांगल्या विचाराची मंडळी आम्ही या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आज तिथे काम करत आहोत. मला खात्री आहे की निश्चितपणे स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांचं हे सर्व क्षेत्रातलं काम हे पृथ्वीराजजी पाटील, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे सर्व संस्थांमध्ये काम करणारे सहकारी हे पुढे चालू ठेवतील आणि या कामाकरता आज या संयोजन समितीचा एक सदस्य म्हणून मी निश्चितपणे त्यांना शुभेच्छा देतो. गेले वर्षभर हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलात आणि हे कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अत्यंत महत्त्वाची भूमिका आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बजावली. मुंबईतला कार्यक्रम असो, सेंट्रल हॉलमधला कार्यक्रम असो, किंबहुना मुंबई आणि सांगलीत होणारे प्रत्येक कार्यक्रम असो, कुठे ना कुठे पृथ्वीराजजी पाटील आणि विश्वजित कदमांनी आम्हा सगळ्या संयोजन समितीला फार मोठा आधार देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आपण केलं, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याला साथ दिली आणि म्हणून आज या व्यासपीठावर महाराष्ट्रातल्या गेल्या 50 आणि देशातल्या मागच्या 50 अध्येक वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि सहकार राजकीय क्षेत्रातला गाढा अभ्यास असणारी सर्व नेते मंडळी या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. हे कुठेतरी स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांची पुण्याई आहे असं म्हणलं तर राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलतो.
आणि आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आज आवर्जून उपस्थित राहिलात. संयोजन समितीचा सदस्य आणि आता मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि इथेच माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.